मला विचारायचं की तू तुझं जे तुझी जी एक इमेज आहे की तू अशी एकदम सोज्वळ आणि अशी एकदम गुढीबाळ अशी आहेस, तर तू खरंच अशी आहेस का? समोर नाही ना चेहऱ्याला बघायला, असं काय करते? हा काय प्रश्न आहे म्हणजे मला विचारायचं की नेत्रा आणि गौरी या किती सारख्या आहेत आणि किती वेगळ्या आहेत. नेत्रा नावाचं कॅरेक्टर करतेस तू, राईट? हो, माझ्या सोज्वळ चेहऱ्यामागचं काय आहे ते जोशी सरांनी पुरेपूर ओळखलं असल्यामुळे मला ही भूमिका ऑफर केली आहे त्यांनी. त्यामुळे आत्ताच काही बोलणं आणि काही ऍड करायचं मला अजून काही वाटतंय. सो भक्ती नाही काय तुझी तुझी तू आणि कॅरेक्टर हे किती एकमेकांच्या जवळ आहे? नाही अजिबातच, खूप वेगळे आहोत. हो, कारण की यात या नेत्राच्याच बऱ्याच छटा आणि बरेच व्हर्जन्स दिसत आहेत. सो नाहीच अजिबात. पण आता माईक हातात आलाच आहे आणि प्रत्येक जण बोलतो. हाय, मी गौरी. या प्लॅटफॉर्मवरून स्वतःची ओळख करून देताना भारी वाटतंय. माझं पहिलं अभिनय मी करते असं म्हणण्याचं मला बळ येईल. हे पहिलं काम मला जोशी सरांनी दिलं लॉकडाऊनमध्ये. आम्ही म्हणजे सरांनी नेटक नावाचं एक अतिशय अभिनव कल्पना होती जे आम्ही घरी लाईव्ह नाटक सादर करायचो, मोगरा नावाचं, त्याचा मी भाग होते. आणि माझं ते पहिलं मोठं अभिनयाचं काम. सो तेव्हापासून सरांची मी लाडकी आहे असं म्हणण्याची मी हिंमत करते. सर आहेस आहेस हो म्हणा ना. सो सरांची फिल्म लंडन आणि चार एस्टॅब्लिश ॲक्टरसोबत राहून ते प्रोफेशनली कसे वागतायत, ॲक्टर म्हणून कसे वागतायत, हे सगळं अनुभवायचं होतं. त्याच्यामुळे मी एका पायावर तयार होते आणि धमाल केली आहे, मज्जा आली आहे फिल्म करताना. आय होप तुम्हाला फिल्म 29 सप्टेंबरला बघायलाच फिल्म आवडेल, आमची कामं आवडतील आणि एन्जॉय कराल अशी आशा करते. थँक्यू. थँक्यू. मी इथे